हरिओम. मी मे महिन्यामध्ये नाशिकला गावी गेले होते. माझा भाऊ राहतो तिथे. भावाकडे गेलेली. तर भाऊ रिक्षा ड्रायव्हर आहे. तर मी म्हटले, आणि त्याला ऐकायला जरा कानाने कमी येतं आहे. मी म्हटले, तू रिक्षा कशाला चालवतो, तुला ऐकायला कमी येतं. तर मला जरा काळजीच वाटायला लागली त्याची. तर मी माझ्या गळ्याचं लॉकेट काढलं आणि त्याच्या गळ्यात घालून दिलं. नंतर घरी आल्यावर परत मी मला दुसरं लॉकेट घेऊन घातलं. तर मी त्याला सारखं बोलायचे, तू जरा रिक्षावर लक्ष ठेव. मी म्हटले, बापूंचं तुझं गळ्यात लॉकेट घातलेलं आहे. आणि उदी पण दिले त्याला, उदी पण लावे जा, रिक्षाला लावे जा, स्वतः पण खात जा रिक्षा घेऊन जाताना. तर त्याच्यानंतर 4 महिन्यांनी मला अचानक फोन आला का त्याची रिक्षा पलटी झाली. रिक्षा पलटी झाली तर म्हणे जास्त लागलं आहे असं, म्हणजे डोक्यालाच मार लागला आहे, सांगता येत नाही. डॉक्टर बोलतात 2 भरवसे पण सांगू शकतो आम्ही त्याचे. तर म्हटले, म्हणे ऑपरेशन करावं लागन, एवढे पैसे लागतील. तर म्हटले, करा ऑपरेशन. न ऑपरेशन झालं, व्यवस्थित झाला. तर मग त्याला पण माहीत नव्हतं काय झालं आपल्याला. एक साईडचा डोळ्यालाच मार लागला त्याच्या. इतका डोळा म्हणजे आतमध्ये निघून गेला आणि बाहेर पण आला, तर ते त्याला समजलंच नाही काही. आणि तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता ना, तर त्याला समजलंच नाही मी हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट आहे का. आणि त्याला कोणी आणलं, कसं आणलं तिथं. नंतर मग त्यांची मिसेसनी मला सांगितलं, म्हणे रिक्षा पलटी झाली तेव्हा म्हणे मला फोन आला. म्हणजे त्यांच्या मिसेसनी फोन केला होता, त्यांचा उपवास होता ना, तर मला फळाचं घेऊन या. तर त्या एक मुलगा होता, त्याने तो फोन उचलला. म्हणे आहो ताई, म्हणे मी रिक्षा ड्रायव्हर नाही बोलत, त्यांचा मोबाईल माझ्याजवळ आहे, मीच फोन उचलला आहे त्यांचा, मी बोलतो आहे. तर म्हणे त्यांचे म्हणा रिक्षाचा ॲक्सिडेंट झाला आहे, तर त्यांना मी नाशिकला हॉस्पिटलला घेऊन, दुसऱ्या तिकडं होते ते, दुसऱ्या याच्यामध्ये होते, असं थोडंसं गाव आहे ना, गावामध्ये गेले होते, खेडेगावामध्ये रिक्षा घेऊन. तर म्हणे मी आता नाशिकला रिक्षा घेऊन येतो. तर ते आले रिक्षा घेऊन, तो मुलगा एक होता तो रिक्षा घेऊन आला, हॉस्पिटलमध्ये गेला. पण एका हॉस्पिटलमध्ये सांगितलं का आम्ही यांना घेणार नाही, फार मार लागलेला आहे. मग ते दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. मग गेल्यानंतर मग माझी वहिनी मुलगी वगैरे सगळे आले. तर मग पैशाचा प्रॉब्लेम झाला, पैसे नव्हते त्यांच्याजवळ. डॉक्टरने सांगितले एवढे पैसे द्या. तर मग मला फोन केला, तर मी सांगितलं तुम्ही पैशाची काळजी करू नका, तुम्ही फक्त ऑपरेशन करा. तर मग ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्याच्या नंतर मग मला वहिनीने सांगितलं का म्हणे एक मुलगा होता, म्हणे त्यांनी उचलून आणलं, तर त्याचं नाव पण आम्हाला माहिती नाही. आणि आम्ही तिकडं गेलो तर तिथं विचारतं हा मुलगा कुठला होता, कोणी यांना उचलून आणलं. तर म्हणे इथला मुलगाच नव्हता तो, म्हणे कुठला मुलगा होता आम्हाला पण काही माहीत नाही, आम्ही त्याला कधी इथं बघितलंच नाही. तर मग मला मला बा माझे बापूच मला आठवले, काही सगळं माझ्या बापूनेच केलेलं आहे. मला बापूनेच त्याला उदी लावायला सांगितली, लॉकेट गळ्यात घालायला सांगितलं. मी बापूंजीच धन्यवाद मानते एकदम. हरिओम श्री राम अंबज्ञ.